भाऊ काय गा रिसेसिटेशन म्हणतो हेल्प केल्या की तुझं बोलायला आणि ते हे राहते ना आपण हे मग नंतर ते असं हे करायचं आणि पंप करायचं पंप आहे तसं त्या हे स्ट्रेट ठेवायचे हे पूर्ण स्ट्रेट म्हणजे बेंड नाही करायचं कमीत कमी 2 इंच खाली वर झाली पाहिजे आणि मोजायचं 1 2 3 4 5 मग एक रेस्पिरेशन द्यायचं 1 2 3 4 5 आणि एक रेस्पिरेशन द्यायचं म्हणजे डाव्या बाजूला पहिले पाय करायचे म्हणजे आता तुम्ही पाय नंतर तुमच्या संपर्कात येणाऱ्या कितीतरी लोकांचे प्राण वाचू शकतात कोणावरही इन्सिडेंट ब्लॉक निघून म्हणजे बऱ्याच वेळा काय होतो की तुम्ही चक्कर आली की कमी कमी बीपी कमी झालेलं असते ना झोपलं किंवा शुगर कमी झालेली असते झोपलं की कॉन्शियस येऊन जातं सगळ्यात पहिले झोपायचं नाही आता माझ्या वडिलाला झालं होतं तुम्ही म्हणलं तसं गाडी करत होते कधी कधी करता करता चक्कर आल्यासारखं मग मी झोपलं आम्ही झोपलं त्याचं कारण तेच आहे शुगर डाऊन झाली चक्कर आला डायबिटीक शुगर डाऊन पहिले पडतो शुगर जास्त असली तरी पहिल्यांदा पाजून द्यायचं शुगर जास्त असली तरी पाजून द्यायचं शुगर काय होईल शुगर जास्त ना काय होणार झोपून कमी नाही पाहिजे कमी नाही आपो घरी झालं तर झोपू आपण मला जर रोडवर आली चक्कर तर कुठं झोपा रोडवर झोपा मला जर माहित पडत आहे तर तुम्ही रोडवर झोपा नाही एक साईडला होऊन जा साईडला होऊन जा आणि तुम्ही अचानक पडले तर मग तुम्हाला नको करतील माहित नसते तुम्हाला पडल्यानंतर आता सिग्नलवर एक जण पडलं होतं बस स्टँडच्या सिग्नलवर पडलं होता 8 दिवसापूर्वी हाय बीपी काय होते एखाद्या हाय बीपी हाय शुगर झालं तर मग काही होत नाही हाय शुगर ला ते कसं ओळखायचं हाय हाय झाली ते तुम्हाला इन्फेक्शन वगैरे काहीतरी होईल ना असं होत नाही हाय शुगर आली तुम्ही चक्कर पण चक्कर नाही सगळ्यात सोपं जखम एकदमच 500 600 झाली तर होते म्हणा झाली लवकर.